वाटत नाही असं, म्हणजे की शेती मेहनत करणाऱ्याला धोका देईल नाही देत. नमस्कार, मी एनके जाधव. KD 726 म्हणजे फुले संगमच्या 2500 एकर लागवड असलेल्या क्षेत्रामध्ये आज आपण आहोत. त्यांचे यशोगाथा आपण त्यांच्याकडूनच ऐकणार आहोत. त्यांचं काय नियोजन होतं ते सर्व आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचा प्रयत्न करू, आणि त्यांची मुलाखत प्रत्यक्षामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत. पुढे जाण्यापूर्वी विनंती की चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. ही माहिती आवडली असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा. तर प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ. माझं नाव शिरीष हनुमंतराव बिरादार, मुक्काम पोस्ट मलकापूर, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. तिकडून किती पूर्ण क्षेत्र आहे? आता एक क्षेत्र सर 15 एकर आहे. इथलं? हो. तिकडे आहे ते? तिकडचं 15 एकर कमी जास्त आहे. म्हणजे 30 एकर आहे? 30 एकर जमीन आहे टोटल. टोटल सोयाबीन? टोटल सोयाबीन आहे. का जात कुठली? जात KDS 726. टोटल? टोटल पूर्णच. 612? नाही. बरं, आता प्रश्नोत्तर करण्यापेक्षा तुम्ही काय नियोजन केलं अगदी सुरुवातीपासून? जे शक्य सुरुवातीपासून सर पूर्व मशागतीमध्ये जमिनीची पूर्ण नांगरटी केली, पलटी नांगरटी. त्याच्यानंतर 2 वेळेस रोटावेटर केलं आणि 1 वेळेस काय म्हणतो आपण वखरणी केली, आणि बेसल डोस साधारणतः 25 मेलच टाकला उन्हाळ्यामध्येच, आणि 2.5 फुटाला सरियंत्राच्या साहाय्याने सरी मारून घेतली. सोय तर सगळी पूर्ण घरचीच आहे? सगळी घरचीच आहे. आणि बेसल डोसमध्ये सर 1 करी 1 पोत DAP, 1/2 पोत पोटॅश, 10 किलो कॅल्शियम नायट्रेट, 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 10 किलो सल्फर, बर, 10 किलो तुमचं सागरिका, आणि 10 किलो मायक्रोन्युट्रिएंट असा डोस दिला. 1 करी बेसल डोस टाकला आणि सरी मारली, आणि साधारणतः सरी मारल्याच्या नंतर 15 दिवस पाऊस पडला, साधारणतः 17 जूनला 15-20 दिवसांनी पाऊस पडला 17 जूनला. मग टोकन करायला चालू केली, त्यावेळी मग बीज प्रक्रिया पण केली याला, त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, PSB आणि रायझोबियम. दरवर्षी काय रासायनिक बीज प्रक्रिया करतो, पण यावर्षी जैविक केली. त्याचे रिझल्ट मला रासायनिकपेक्षा जैविकचे चांगले वाटले. हो. पुढे? पुढे नंतर गरज पडलं तसं 3 फवारणी केले त्याच्यामध्ये कीटक. आता पुढे झालं, हे जे टोकन केली हो, हे काही बाया लावून केली आहे? मशीन नाही, मशीन नाही केली सर. मशीन हो, टोकन यंत्र जे निघालेत ना ते, त्या टोकन यंत्र सहाय्याने केले, आणि बियाण्याचं प्रमाण सुद्धा साधारणतः 3 पट कमी लागलं. बर, 1 एकर किती लागलं? 10 किलो बियाणं लागलं फक्त. आता ह्या ह्याच्यातलं अंतर किती आहे? दोन लाईनमधलं अंतर आहे सर 2.5 फूट, आणि 2 रोपामधलं अंतर आहे 6 इंच. बरं, ठीक आहे. मग त्याच्या पुढे आता टोकन झाली, लावण झाली? टोकन झाली, लावण झाली, आणि गरजेनुसार फवारण्या केल्यात. किती झाल्या आतापर्यंत फवारण्या? 3 फवारण्या केलेल्या. सांगतील का पहिल्या फवारणी? सांगतो ना. पहिल्या फवारणीला सर्व वापरलं कीटकनाशक म्हणून खोडकिडा आणि चक्रभंगाच्या नियंत्रणासाठी सोलोमन आणि किनोल्फॉस. बुरशीनाशक वापरलं प्रॅगझर. हो. आणि त्याच्यानंतर 12x0 फवारणीतून विद्रव्य खत दिलं. खत त्याच पहिल्या फवारणी? हां. आणि स्टिकर म्हणून अपसाईटी वापरलं. बरं, दुसऱ्या फवारणीला? दुसऱ्या फवारणीला सर मिसाईल, त्याच्यानंतर मिसाईल वापरलं, त्याच्यानंतर बुरशीनाशक म्हणून फॉलिक्युअर वापरलो. फॉलिक्युअरच्या नंतर कीटकनाशक हे झालं आपलं, मिसाईल झाला, बुरशीनाशक फॉलिक्युअर झालं, विद्राव्य खत 0.34 वापरलं, आणि बायोविटाएक्स टॉनिक म्हणून, टॉनिकसाठी. हां. आणि स्टिकर परत सोबत. आणि शेवटची तिसरी फवारणी? शेवटची सर त्याच्यामध्ये वापरलं आपण कोरॅझन 0050 बुरशीनाशक म्हणून गॅलिओ, आणि परत स्टिकर. त्याच्यामध्ये जी तणनाशकाचा मेजर अनामत तण दिसून गेलं, तण सर नियंत्रणासाठी काय तण नियंत्रण काय खुरपणी करूनच केलेलं आहे, आणि जर विशेष जमीन झाकल्यामुळं तेवढं तण झालं नाही. नंतर कधी खुरपण झालं? हां, 1 वेळेस खुरपण झालं. आता हे वगैरे बाकी, आता पुढे आणखीन वेळ आहे, ह्याला उत्पादन काय निघेल काय आहे ते आपल्याला अंदाज कळलंच. पण एक सरासरी जर आपण गणित मारायचं म्हणलं, तर आत्तापर्यंत तुमचा काय खर्च किती झाला, काय मारलं गणित कधी काही? खर्च सर आता साधारणतः जसं बघितलं तर फवारणी तर अशी या पद्धतीने केली तरी फवारणी लागतेच, त्या पद्धतीने केली तरी फवारणी लागतेच. फवारणीचा काही विशेष नाही, तेव्हा औषध तेवढंच लागणार, फवारणीला खर्च तेवढाच येणार, राहिला फक्त ह्याच्यामध्ये कशाचा. आणि फवारणीचा जो खर्च आहे सर ह्याच्यामध्ये, 30 किलो आपण पेरण्याला तर बियाणं लागतं,
3000 साधारणतः 4000 चं आणि या पद्धतीने इथं काय पेरलं 20 किलो असले 20 किलो असते 20 किलोचे पैसे फॉरने मध्ये निघून जातात बरोबर आणि बेसल डोसचा खर्च जास्त होता सर माझा म्हणजे एकड एपी अर्ध पोटॅश कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम सल्फेट सल्फर मायक्रोन्युट्रिएंट सागरिका हा बेसल डोस साधारणतः करी 6000-5000-6000 चं पडला हो बेसल डोस टाकला ते असं म्हणजे शरीरवर टाकलाय का नाही सर सर जमिनीवरती फेकून दिला टाकून दिला पोसरे पुन्हा सर पडले ते मातीमध्ये मिक्स मिक्स झालं ते आता सरीची आपल्याला आता सध्या उंची 1.5 फूट दिसते म्हणजे त्यावेळेला एक 1-1.5 फुटाची उंची असेल हा असेल ना कारण सरी जसं जसं पाऊस पडला तसं थर सरी दबते सर सध्या तर काही दिसणार गेले सगळं पीक तर एकदम उत्तम आहे काय अडचण नाही ह्या हिशोबानं जर म्हणजे कधी बघितलं का प्रयत्न करून की किती शेंगा आहेत का सर नाही पहिलंच वर्ष आहे आणि बघितलं का पहिलाच प्रयोग आहे शेंगा सर आता ऑव्हरेज ऑव्हरेजमध्ये बदल 100-125 शेंगा ऑव्हरेज बदलते ऑव्हरेज असेल काय असेल कुठं 50-60-70 असेल हा प्रयोग करण्यामागे मागची पार्श्वभूमी म्हणजे हरभरा हरभऱ्यामध्ये दरवर्षी आपण पेरणीच करायचो 30-40 किलो बियाणं वापरायचं 6-7 क्विंटल उतारायचा म्हणलं थोडं चेंज करावं म्हणून हरभऱ्याचं टोकन पद्धतीनं बैलाच्या सरी मारली त्यावेळी आणि एखादी 8 किलोच बियाणं वापरलं हरभऱ्याचं 6 इंचाला एक दाना एक बियाणं याप्रमाणे टोकन केली 11 क्विंटलचा ऑव्हरेज पडला मग माझं मग डोक्यात विचार आला की हरभऱ्यामध्ये जर आपण उत्पन्नात वाढ होते बियाण्याचं प्रमाण कमी वापरून सोयाबीनमध्ये काय होणार नाही आहेच ते हरभऱ्यामध्ये जर आपल्याला आपण म्हणजे साधारणतः 1.5 पट उत्पन्न घेऊ शकतोय सोयाबीनमध्ये का नाही तर त्याच्यामुळे हा पूर्णच प्रयोग केला आणि आता इथे ह्या ज्या लेवलला दिसतं सोयाबीन आता आहे त्या स्टेपला म्हणजे निर्णय घेतला चुकीचा झाला असं वाटतंय का विशेष नाही कारण आज पीक बघितल्यानंतर तर समाधान आहे आता उत्पादन किती येईल हे पुढची गोष्ट आहे ती होत राहील त्याच्या विषयाने आणि आता शेंगा पक्व झालेत म्हणजे आता ह्याच्यामध्ये रिवस्त येणार नाही रिवस्ता विषय त्यामुळे उत्पादन चांगलं भेटेल नो प्रॉब्लेम 15 क्विंटलच्या लगभग सोयाबीन भेटलं पाहिजे आता कुठं एकर तुमच्या जमिनी हलकी बाहेर आहे कुठं पाणी लागायचं कुठं सर टोटल क्षेत्र जर बघितलं तर कुठं असं तण पडून गेलंय कुठं पाणी लागून गेलं असला विषय नाही सगळीकडं म्हणजे पाणी कमी पडलं तर पाण्याची व्यवस्था आणि पाणी जास्त झालं तर बाहेर काढायची व्यवस्था हो दोन दोन्ही गोष्टी आहेत आता ह्याच्यानंतर रबीला काय पूर्ण सर साधारणतः तिकडचं पूर्ण शेत हरभराच इकडचं अर्धा शेत हरभरा आणि अर्ध भुईमुग कुठलं करायचं हरभरा हरभरा सर एका शेतकऱ्याकडनं बघून आलो मी व्हरायटी तर बियाणं ते बियाणं आणायचा माझा विचार आहे काय त्याचा वैशिष्ट्य काय म्हणजे गेल्या वर्षी मी प्लॉट बघितला होता त्याचा जाऊन चांगला प्लॉट होता उत्पादन चांगलं उत्पादन चांगलं आहे आमचा विचार चला हरभरा करायचा यावर्षी म्हणजे ह्याच्या आधी हरभऱ्याचा अनुभव घेतला तर रिपीट हे ह्याच्यानंतर रिपीट हरभरा घ्यायचा आहे रिपीट हरभरा आहे सर ज्या 30 एकर आहे ना चालू जमीन टोटल जमीन 30 एकर आहे मग सोयाबीन आपल्याला साधारणतः 25 एकर चालू जमीन आहे आता धुरे बंधारे विहिरी आहे सोयाबीन 25 एकर असेल आसपास 25 एकर असेल तर इथं 450 पोते कमी जास्त 450-450 क्विंटलच्या लगभग हे उत्पादन निघणं अपेक्षित आहे त्या हिशोबानं सगळी मेहनत केली आहे सर मेहनतीला म्हणजे आपण याला कुठंच कमी पडलो नाही आजपर्यंत बरं आता तुम्ही आरती पण आहेत हो आरती असल्यामुळे यावर्षी काय सोयाबीनचा रेट वगैरे नाही सर सुरुवातीला रेट राहील सुरुवातीला तर रेट पडतील आणखीन कमी होतील आज साधारणतः 51 चालू आहे 5000-5000 मध्ये येईल आणि वाढलं सध्या तर वाढायचं पोझिशन नाही वाढले तर 4-6 महिन्याच्या नंतर 6000 जर धरले ना ते कुठं दाम गेला म्हणजे सर तुम्ही लखपती करायची का नाही बिलकुल तसं तसं नाही सर आता आपणाला कोणाचा काही कमीपणा दाखवायचं नाही आणि आपला मोठेपणा दाखवायचं नाही माझं म्हणणं एकच आहे माझ्या बाजूला सगळी शेतीच आहे हो बरोबर आहे फरक किती आहे 2-5 फुटाचा अंतर लोकांपेक्षा आपल्यामध्ये धुऱ्याचा फरक धुऱ्याचाच फरक मग काय फरक आहे लोकांच्या मध्ये आपल्यामध्ये आहे मग व्यवस्थापन करायला लखपती होतं सर त्याच्यामध्ये ते तर आहे व्यवस्थापन तर पाहिजेच परंतु बरेच पीक आहेत व्यवस्थापन सर आता तुम्ही इथून बघा तुम्ही कुठवरी वरीपर्यंत बघा कुठेतरी असं काही तणाव काही दिसतं का तुम्हाला आणि तेच समोर बघा बाजूला बघा तुम्ही विशेष नाही काही व्यवस्थापन तर आहे व्यवस्थापन केल्याच्या नंतर जर समजा तुम्हाला शेती करायची आवड असेल आणि कष्ट करायची तयारी असेल तर तुम्हाला सर एक सांगतो त्याच्यामध्ये क्षेत्र कुठले असू द्या तुम्ही तन मन धन लावून काम करा तिथं तुम्हाला अपयश याचा विषय नाही आणि सगळ्यात महत्वाचं कसं आहे लागणारी साधनं ही तुमच्याजवळ असू द्या लागणारी साधनं तुमच्याजवळ असू द्या आणि ते पिकाला लागणाऱ्या ज्या गोष्टी ते वेळेवर पुरवठा करा वेळेचं बंधन आखलं की काय वेळेवर त्याला लागणाऱ्या गोष्टी वेळेवर करा तुम्ही
पहिल्या वर्षी नाही यश आलं तर दुसऱ्या वर्षी येईल, दुसऱ्या वर्षी नाही आलं तर तिसऱ्या वर्षी येईल. पण तुम्ही तिथं नाही आलं म्हणून सोडून द्यायचं नाही. त्या प्लॉटमध्ये एक क्विंटलचं सुद्धा उत्पन्न घेतलं नाही गेल्या वर्षी मी. हो बरोबर. प्लॉट माझ्या समोरच आहे, तुम्ही पण समोरच आहे. आज त्या प्लॉटमध्ये 15 क्विंटल उत्पन्न निघतंय आरामशीर. ते सरीमुळं, सरीमुळंच सरी नसते तर तिथं अन्न पूर्ण पाणी लागून. तसं या वर्षी तर मुबलक पाऊस होता, मुबलक भरपूर पाऊस होता यावर्षी. पण थोडस का बदलला तसं शेतीमधले काही प्रयोग बदलवून? नाही सर, तुम्ही शेतीकडं एक व्यापारी दृष्टिकोनातून बघा. आणि मला वाटत नाही असं म्हणजे की शेती मेहनत करणाऱ्याला धोका देईल. नाही देत, देतच नाही. खरं खरं देतच नाही मेहनत करणाऱ्याला शेती धोका. आणि तुम्हाला एक सांगू सर, या जगात असा कुठलाच धंदा नाही, या जगात असा कुठलाच धंदा नाही ज्या ठिकाणी गुंतवणूक आणि परतावा याच्यामध्ये दुपटीचा फरक आणि तीही एवढ्या कमी कालावधीमध्ये फक्त शेतीत आहे. हे गणित लोकांच्या डोक्यात बसत नाहीत. नाही नाही, आपण आपण ह्याला घातलेली, आपण ह्याला घातलेली इन्व्हेस्टमेंट आणि आपणाला आपणाला मिळणारा परतावा ह्याच्यात कालावधी किती महिन्याचा सर? एक 4 महिन्याचा. 3 महिने, 4 महिने, 4 महिने, 3-4 महिने. मग 4 महिने साधारणतः तुम्ही 15,000-20,000 जरी खर्च केले, 5,000 जरी भाव धरला, उत्पन्न 10 क्विंटल झाले तरी 50,000 उत्पन्न आहे. मग तुमच्या गुंतवणुकीच्या 3 पट पैसे 4 महिन्यामध्ये अशा कोण्या धंद्यात मिळतात? फक्त शेतीतच मिळतात, दुसरीकडे कुठंच मिळत नाहीत. हे जे लोक म्हणतात, लॉजिक लक्षात बसत नाही, हे जे लोक म्हणतात ना की शेती शेतीत काय नाही, शेती पिकत नाही, अरे शेतीतच आहे काय ते. सत्य खरी गोष्ट आहे. लोक काय म्हणतात, ह्या क्वालिटीची शेंगा वगैरे पाहिजे असतील ना, कष्ट करा असतील ना. नाही नाही, लोक काय म्हणतात शेती पिकत नाही शेती. अरे तुम्ही तुम्ही तुमचं पूर्ण टाइम, पूर्ण लक्ष, पूर्ण सगळ्या गोष्टी इथं द्या ना. हो ना, नाही बरोबरच आहे. तुम्ही तुम्ही आईचं आईकडून दुधाची भरपूर अपेक्षा करताय. तुम्ही बाळ आहे आणि आईकडून दुधाची अपेक्षा करताय. आईला दूध कधी येईल? तिचं पोट चांगलं भरल्यानंतरच येईल ना. तिनं उपाशी, तिला उपाशी ठेवायचं आणि दूध किती जरी वाढलं तरी कुठलं येणार आहे. ही आई आहे, हिचं पोट पहिलं भरा. ह्या आईचं पोट, ह्या आईचं पोट पहिलं भरा तुम्ही. मग दूध तिनं तुम्हाला दूध दूध पाजणारच आहे. तिला उपाशी ठेवून किती जरी वाढलं तरी येणार नाही. आवश्यकच आहे ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या लक्षामध्ये येणं गरजेचं आहे. नाही नाही, माझं म्हणणं चुका आहे का सर? इन्व्हेस्टमेंट ते परतावा. आणि हे लॉजिकली महत्त्वाचं आहे, म्हणजे अगदी बरोबर आहे. इतक्या कमी गुंतवणुकीमध्ये इतक्या पट्टीमध्ये जे उत्पादन मिळते, सिल्कीचं शिल्लक पट्टी इथं, इतकी शिल्लक बहुतांश कुठल्या वर्षात नाही पडत. तुम्ही लाखांना कुठल्याही धंद्यामध्ये सर उत्पादनाच्या 3 पट पैसे 4 महिन्यामध्ये कुठंच मिळत नाही त्या जगात, फक्त शेतात मिळतात. बरोबर. 1 लाख गुंतवा, 3 लाख आहेत, 10 लाख गुंतवा, 30 लाख आहेत. जेवढी शेती जास्त, जेवढं इन्व्हेस्टमेंट करचाल, जेवढं त्याला मेहनत घेचाल तुम्ही, तिथे उत्पादन तिथे येणार. कुणाची चाकरी न करता मालक होऊन, हा कुणाचा थकड काम करायचं ना, आपण स्वतः मालक, आपल्या मर्जीचे मालक. आपण लोक जे म्हणतात की शेती परवडत नाही, शेती आहे, ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत सर. तुमच्याकडे तर माझ्याकडे सगळ्या गोष्टीची उपलब्धता आहे, त्याच्यामुळे चांगला. तर लोकांकडे पाण्याची सोय नाही, लाईटची सोय नाही, वेळेवर सगळ्या गोष्टीची उपलब्धता होत नाही. आता माझ्याकडे एक ठीक आहे, सगळ्या गोष्टी मी म्हणजे आज 10-15 वर्षापासून हे सगळं जमा करण्यातच घातलंय. नाही अडचण नाही असं तर बहुतांश शेतकरी नाहीत, काही तुरळक सापडतील. पाण्याची सोय बहुत, आता ट्रॅक्टर वगैरे ह्या गोष्टी प्रत्येकाकडे नसतील, तर त्याच्यामुळे काय फार मोठा फरक नाही पडत. नाही नाही, म्हणजे तुम्ही बाहेरून कुठूनही आणून करू शकता ना, करू शकता. आता पाण्याचं आहे तर बहुतांश लोकांना पाणी भेटले, पण ज्यांना पाणी भेटले ते सुद्धा लोक ह्या प्रमाणात काढतात ना. त्यांच्याकडे पाणी आहे, करायला पाहिजे. विहीर आहे, बोर आहे, तळ्याची सोय आहे, करायला पाहिजे. ते सुद्धा ह्या पट्टीमध्ये सोयाबीन करतात ना, कुठलंही पीक असेल ते थोडंसं नियोजन लावलं तर होऊ शकते, काय फार मोठा विषय नाही. ज्यांनी फेल आहेत त्यांनी ते सगळंच करून येतं. मला एकच म्हणायचं सर, पूर्व मशागत तुम्हालाही लागते, मलाही लागते, फवारणी तुम्हालाही लागते, मलाही लागते, फक्त थोडा गोष्ट थोडा फरक आहे. नाही फरक काहीच नाही. आता तुमचा विषय आहे, तुम्ही जे इथे केलं आहे, 3 फवारण्या केल्यात, फवारण्या पेरणी केली आहे, फवारण्या केल्यात, हे सगळे काम ज्यांना उत्पन्न मिळणार का ते बी लोक करूलेत, करतच ना. फरक कुठं आहे की त्यांचं शेड्यूलच नाही कुठलं, मन आलं तवा करायचं, कसं बी करायचं, काही नियोजन नाही, काहीच नाही. तुमच्याकडे काय केलं तुम्ही, हे सगळं शेड्यूल लावून केलं, कामं त्याने बी करूलेत, पण त्याला शिस्त नाही. इथे शिस्त आहे, उत्पन्न मिळणारच आहे, रिझल्ट आहे. हा टॉपिक काहीच काही विशेष नाही का तिथं. आता परत हरभरा लावल्याच्यानंतर आणखी एखादी मारतो चक्कर मारा की सर.